आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण इयत्ता नवीमधील प्रकरण क्रमांक अकरा रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे परावर्तन यामधील ड्रॉइंग रिफ्लेक्टेड रेज इमेज फॉर्म बाय कॉन्क्यू मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर पहिला मुद्दा पहा ड्रॉईंग द रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरणांचे रेखन कसे करायचे हे करण्यासाठी तीन नियम आहेत ते तीन नियम आपण पाहूया देर आर द थ्री रूल्स पहिला नियम पहा या ठिकाणी दिलेला आहे इफ द इन्सिडेंट रे इज पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि हा आपाती किरण आहे हा आपाती किरण जर ह्या मुख्य अक्षाला समांतर असेल देन आफ्टर रिफ्लेक्शन इट गोज और इट पासेस फ्रॉम द फोकस आणि परावर्तन झाल्यानंतर तो किरण हा मुख्य नाभेमधून जातो हा पहिला रूल देन सेकंड रूल या ठिकाणी इफ इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस समजा आपाती किरण हा या फोकसमधून म्हणजे मुख्य नाभेमधून गेला देन द रिफ्लेक्टेड रे इज पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो आणि लास्ट पॉइंट आपल्याला आहे मीन्स लाय लास्ट रूल इफ इन्सिडेंट रे इज पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे आपाती किरण जर वक्रता मध्यामधून गेला देन द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ तर परावर्तित किरण हा पुन्हा त्याच मार्गाने माघार येतो अशा पद्धतीनं परावर्तित किरणाचे रेखन करताना हे तीन रूल हे वापरले जातात नाव द नेक्स्ट पॉईंट इज अ इमेजेस फॉर्मड बाय कॉन्क्युमिरर म्हणजे आंतरगोल आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा आता यासाठी आपण खाली दोन आकृती दिल्या त्या दोन आकृत्यांच्या आधारे या प्रतिमा कशा तयार होतात ते पाहूया पहा आपण पहिल्यांदा ही आकृती पाहूया हिअर वी सी अ मिरर यम एन विच इज अ कॉनक्यू मिरर अँड दिस इज अ सेंटर ऑफ कर्वेचर वक्रतामध्ये दिस इज अ फोकस प्रिन्सिपल फोकस मीन्स मुख्य नाबी अँड दिस इज अ पोल म्हणजे ध्रुव इट इज डिनोटेड बाय पी म्हणजे तो पी या अक्षराने दर्शवलेला आहे हिअर ए बी इज अ ऑब्जेक्ट ए बी ही एक वस्तू आहे अँड इट इज इन बिटवीन फोकस अँड पोल ही जी वस्तू आहे ही वस्तू मुख्य नाबी आणि ध्रुव याच्यामध्ये ठेवलेली आहे कुठे मग आता ह्याची प्रतिमा कुठं तयार झालेली आहे इट्स इमेज इज फॉर्मड बिहाइंड द मिरर त्याची प्रतिमा ही आरशेच्या पाठीमागे तयार झालेली आहे आणि ती केवढी आहे तर त्या मुख्य वस्तूपेक्षा ती प्रतिमा ही मोठी दिसते आपल्याला आता ही प्रतिमा कशी आहे इट इज अ इरेक्ट अँड व्हर्च्युअल म्हणजे ती आभासी आणि सुलट प्रतिमा आहे हे आपल्याला या आकृतीवरून दिसते आता सेकंड जी फिगर आहे त्या फिगरमध्ये पा ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू कुठं ठेवलेली आहे तर ही सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस याच्या बिटवीन म्हणजे याच्या दरम्यान ठेवलेली आहे अँड इट्स इमेज इज फॉर्मड बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे त्याची प्रतिमा ही या पद्धतीनं वक्रतामध्येच्या पलीकडे तयार झालेली आहे मात्र ही प्रतिमा जी आहे ती उलट प्रतिमा तयार झाली इट इज इन्व्हर्टेड अँड रियल म्हणजे ती वास्तव आणि उलट प्रतिमा तयार झालेली आहे आता ही जी प्रतिमा ह्या प्रतिमेचा आकार कसा आहे इट इज अ लार्ज इमेज किंवा मोठी प्रतिमा तयार झालेली आहे वस्तूपेक्षा मोठी प्रतिमा तयार झालेली आहे आता याच पद्धतीनं आणखीन ज्या प्रतिमा तयार होतात त्याचा एक तक्ता या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे यामध्ये आपण पाहूया पहा जर ती वस्तू फोकस म्हणजे मुख्य नाभीवर ठेवली तर त्याची प्रतिमा ही इन्फिनिटी म्हणजे आनंद अंतरावर तयार होते आणि ती कशी असते इन्व्हर्टेड रिअल म्हणजे उलट आणि वास्तव आणि इट इज व्हेरी लार्ज ती खूप मोठी असते नाव हिअर द फर्स्ट अँड थर्ड पॉईंट वी सी विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम पहिल्या आणि तिसरी जे उदाहरणं आहे ते आपण आकृज सहाय्यानं पाहिलेलं आहे तर चौथ्यामध्ये काय होते पहा ॲट द सेंटर ऑफ कर्वेचर जर वस्तू आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रतामध्ये ठेवली तर त्याची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता मध्यावरच तयार होते पण ती कशी असते इनवर्ट अँड रिअल उलट आणि वास्तव आणि त्याचा आकार कसा असतो साईज इज अ सेम ॲज द ऑब्जेक्ट वस्तूचा आकार हा प्रतिमेचा आकार हे दोन्ही समान असतात आता पुढचा पॉईंट काय दिला बघा बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता मध्याच्या पलीकडे ठेवली तर तिची प्रतिमा कुठे तयार होते बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस वक्रतामध्ये आणि नाभी यांच्या मध्ये किंवा यांच्या दरम्यान तयार होते ते कशी असते इनव्हर्टेड रियल वास्तव आणि उलट डिमिनिश्ड साईज कशी आहे डिमिनिशेड म्हणजे लहान आहे आणि लास्ट पॉईंट काय दिलेलं आहे ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स म्हणजे खूप आन दूर अंतरावर म्हणजे अनंत अंतरावर जर ठेवली असेल तर त्याची इमेज तयार होते फोकस म्हणजे नाभेवर ती कशी असते इनव्हर्टेड अँड रियल म्हणजे वस्तूचे स्वरूप हे उलट आणि वास्तव आणि पॉईंट इमेज म्हणजे एका प्रमाणे ती प्रतिमा आपल्याला दिसते नाव द नेक्स्ट पॉईंट इज अ इमेज फॉर्मड बाय द कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा आता त्यासाठी आपण खालील आकृती पाहूया पहा या ठिकाणी आपल्याला यम एन हा आरसा मीन्स कॉन्व्हेक्स मिरर दिलेला आहे या ठिकाणी ए बी ही वस्तू ए बी इज अ ऑब्जेक्ट अँड इट्स इमेज इज फॉर्म्ड बिहाइंड द मिरर आणि त्याची प्रतिमा या ठिकाणी आरशाच्या पाठीमागे तयार झालेली दिसते ती प्रतिमा आहे ए डॅश बी डॅश आता या ठिकाणी काय दिलं पहा द नेचर ऑफ इमेज कॉर्मड बाय कॉन्व्हेक्स मिरर डज नॉट डिपेंड ऑन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर म्हणजे कॉ बहिरगुल आरशाच्या समोर जे वस्तू ठेवलेली असते त्या वस्तू आरशापासून किती अंतरावर आहे त्याच्यावर प्रतिमा प्रतिमेचं अंतर किंवा प्रतिमेचं स्वरूप हे ठरवलं जात नाही दीज इमेज आर ऑलवेज व्हर्च्युअल स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट अँड सिच्युएटेड बिहाइंड द मिरर आता ही जी इमेज म्हणजे ही जी प्रतिमा तयार होते ही प्रतिमा नेहमी आभासी स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूपेक्षा लहान आणि आरशाच्या पाठीमागे तयार होते अशा पद्धतीनं बहिरगुल आरशामुळे ज्या प्रतिमा तयार होतात त्या प्रतिमा आभासी स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट वस्तूपेक्षा लहान आणि आरशाच्या पाठीमागे तयार होतात आज आपण या व्हिडिओमध्ये ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड रेज इमेजेस फॉर्मड बाय द कॉन्क्यू मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर याविषयी माहिती पाहिली धन्यवाद